हम है रानी सावरगाव श्री छत्रपति शिवाजी महाराज गौशाला तालुका गंगाखेड़ जिला परभणी। आज ये जो हमारी सोयाबीन की फसल देख रहे हैं, ये देखिए इसकी ऊंचाई अभी 2 फीट तक आई है, 2 फीट तक, लेकिन जमीन से लेके ऊपर तक इसको अच्छे फल फूल लगे हैं। कोई भी रासायनिक खाद का उपयोग इसको नहीं किया है। इसको एक बार हमारी गौ माता का जो गोबर है उसका जो हम खाद बनाते वही खाद का उपयोग किया है। और हमारे गोपाल भाई सुतारिया बंसीगिर गौशाला वाले, उन्होंने जो गोकृपामृतम हमारी किसान भाइयों के लिए बनाया है वो गोकृपामृतम का 3 बार इसको छिड़काव किया है। देखिए कितना अच्छा हरियाली आया है, कितना अच्छा है। हमारे बाजू में ही ये पेस्टिसाइड वाला है, देखिए उसका कलर ये पीला है और इसका कलर बिल्कुल हरा है। तो ये गाय माता को बचाने का बहुत अच्छा तरीका है। मैं सब किसान भाइयों से विनती करता हूँ, आप भी गौ माता की आधारित खेती करो। गाय का गोबर और गोकृपामृतम से आप अगर खेती करोगे तो रासायनिक जहर से जो हमारी खेती हो रही है नुकसान हो रहा है वो भी बचेगा, हमारी गौ माता भी बचेगी और आने वाली पीढ़ी को अच्छा भोजन अच्छा स्वास्थ्य मिलेगा। जय गौ माता, धन्यवाद। मेरा नाम शिव प्रसाद कोरे, रानी सावरगाँव तालुका गंगाखेड़ जिला परभणी। मेरा नंबर है 9421389861। पूरे महाराष्ट्र में कहीं भी आपको गोकृपामृतम चाहिए होगा तो मुझसे संपर्क कीजिए, मैं वो आपको फ्री में मिलवाने की व्यवस्था करूंगा। आज तक मैंने 17,215 किसानों को फ्री में दिया है। श्री छत्रपति शिवाजी महाराज गोशाला मारुती अपाकोर यांच्या शेतामध्ये हे विषमुक्त सोयाबीन आपण पाहत आहोत, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत याला वापरलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेने तयार केलेलं गोखूर खत आणि गोकृपामृतचं याला 3 वेळेस फवारणी केलेली आहे, 1 वेळेस याला गोखूर खत पेरणी केलेली आहे आणि गोखूर खतामुळे ज्याची खूप छान रिझल्ट आलेला आहे। आणि फवारणीसाठी याला आपण गोशाळेने तयार केलेलं दशपर्णी अर्क वापरलेलं आहे। आता आपण याला लागलेली फळं बघूया। साधारण एका झाडाला 250 ते 300 पर्यंत शेंगा लागलेल्या, तुम्ही बघा कुठलंही झाड हे किती चांगल्या पद्धतीने याला फळ लागलेलं आहे। अजून दुसऱ्या पद्धतीने बघा तुम्ही, हे आहे बघा शेंड्यापासून ते बुडापर्यंत याला फळाची लागण झालेली आहे, 200 ते 250। तुम्ही आता मोजल्या तर ह्या शेंगा एवढ्या मिळतील। एवढ्या अप्रतिम रिझल्ट या गोखूर खतामुळं या सोयाबीनला लागलेला आहे। गोकृपामृत आपणास महाराष्ट्रात मोफत मिळेल। गोखूर खत वापरायचं असेल तर नंबर घ्या 94-21-38-98-61। शिवप्रसाद कोरे, राणी सावरगाव, जिल्हा परभणी। धन्यवाद। श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा मारुती अपाकोर यांच्या शेतामध्ये हे विषमुक्त सोयाबीन आपण पाहत आहोत, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत याला वापरलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेने तयार केलेलं गोखूर खत आणि गोकृपामृतचं याला 3 वेळेस फवारणी केलेली आहे, 1 वेळेस याला गोखूर खत पेरणी केलेली आहे आणि गोखूर खतामुळे ज्याची खूप छान रिझल्ट आलेला आहे। आणि फवारणीसाठी याला आपण गोशाळेने तयार केलेलं दशपर्णी अर्क वापरलेलं आहे। आता आपण याला लागलेली फळं बघूया। साधारण एका झाडाला 250 ते 300 पर्यंत शेंगा लागलेले, तुम्ही बघा कुठलंही झाड हे किती चांगल्या पद्धतीने याला फळ लागलेलं आहे। अजून दुसऱ्या पद्धतीने बघा तुम्ही, हे आहे बघा शेंड्यापासून ते बुडापर्यंत याला फळाची लागण झालेली आहे, 200 ते 250। तुम्ही आता मोजल्या तर ह्या शेंगा एवढ्या मिळतील। एवढ्या अप्रतिम रिझल्ट या गोखूर खतामुळं या सोयाबीनला लागलेला आहे। गोकृपामृत आपणास महाराष्ट्रात मोफत मिळेल। गोखूर खत वापरायचं असेल तर नंबर घ्या 94-21-38-98-61। शिवप्रसाद कोरे, राणी सावरगाव, जिल्हा परभणी। धन्यवाद।